अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पैशांच्या हव्यासापोटी नको त्या थराला जाणारे महाभाग आपण नेहमी पाहतो, पण जगात प्रामाणिक माणसं सुद्धा आजही आहेत हे दर्शविणारी घटना नेरी गावात घडली आहे। नेरी गावातील श्याम उर्फ आबा इथाटे हे पांटपरी चालक जळगाव येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी गेले असता येथील कॅशियरने त्यांना नजर चुकीने 1,00,000 रुपये शिल्लक दिले। इथाटे यांनी सुद्धा हे पैसे न मोजता घर गाठले, परंतु संध्याकाळी पंजाब नॅशनल बँक कॅशियरच्या लक्षात ही बाब आली। बँक मॅनेजर यांनी तात्काळ आबा इथाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला। आबा इथाटे यांनी घरी रक्कम मोजली असता 1,00,000 रुपये जास्त आल्याचे त्यांना लक्षात आले। त्यांनी सुद्धा तात्काळ बँकेला संपर्क करून प्रामाणिकपणे ही रक्कम परत घेऊन जाण्याचे सांगितले। त्यानुसार जळगाव येथील पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर आणि कर्मचारी नेरी येथे दाखल झाले। आबा इथाटे यांनी त्यांना जास्तीचे आलेले 1,00,000 रुपये बँक मॅनेजर यांना प्रामाणिकपणे सुपूर्द केले आहेत। सामान्य पाटपरी चालक असलेल्या आबा इथाटे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज आमच्या बँके पंजाब नॅशनल बँक जळगाव शाखेद्वारा हेड कॅशियरच्या चुकीमुळे श्याम मिस्टर श्याम यांना 1,00,000 रुपये जास्तीचा भुगतान केला होता, ते त्यांनी आपल्या इमानदारीचा परिणाम म्हणून परत केले। आम्ही त्यांचे खूप अभिनंदन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।